भाजप आणि शिवसेना युतीशी सामना करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त पुरोगामी महाआघाडी अखेर शनिवारी आकारास आली. या महाआघाडी 56 राजकीय पक्ष आणि संघटना सहभागी झाले आहेत. भाजपचा पराभव करून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार महाआघाडीने केला आहे. आघाडी पक्ष आणि संघटनांची खोगीर भरती झाली असली तरी फक्त 5 राजकीय पक्ष किंवा संघटनांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. पाहुयात महाआघाडीतले महत्वाचे पक्ष. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेकाब, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन गवई गट, ऐक्यवादी इंदिसे गट, आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमानी संघटना. महाआघाडीला 56 विविध राजकीय पक्ष किंवा संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. महाआघाडीत काँग्रेस 24, राष्ट्रवादी 20 तर मित्र पक्षांना 4 जागा सोडण्यात आल्याचं अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलं. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले आणि सांगली, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पालघर तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेला अमरावतीची जागा सोडण्यात आली आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांच्या मते विभाजन होऊ नये या उद्देशाने 1952 नंतर प्रथमच जेकाब लोकसभेची निवडणूक लढवत नसल्याचं पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी जाहीर केलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र भाजपाचे उमेदवार असले तरी ते विरोधी पक्षाचा प्रचार करणार नाही असा दावा अशोक चव्हाण यांनी केला. या पत्रकार परिषदेला आघाडीचे झाडून सर्व नेते उपस्थित असले तरी विखे पाटील फिरकले नाही.